आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. भाजपचा जाहीरनामा म्हणजे RSS चा जाहीरनामा. कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट करून दाखवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यात काँग्रेसनं एकूण 4 जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. हे जाहीरनामे प्रत्येक ब्लॉक, जिल्हे आणि कम्युनिटीला लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक राज्यातील लोकांपर्यंत पोहोचून आम्ही त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्यानुसारच जाहीरनामे तयार करण्यात आले असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत: मुलींसाठी मोफत पदव्युत्तर शिक्षण, शहरी भागात स्वस्त घरं बांधण्यासाठी समिती, शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी समिती, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, अल्पसंख्याकांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा वाढवणार आणि प्रत्येक घराला पिण्याचं पाणी पुरवणार. या जाहीरनाम्यात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही करून दाखवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मागच्या जाहीरनाम्यातही 95% कामं आम्ही करून दाखवली आहेत असं म्हणत राहुल गांधी यांनी जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजपच्या जाहीरनाम्याबाबत तोंड सूक घेताना राहुल गांधी म्हणाले, तुम्ही पाहिलं असेल भाजपचा जाहीरनामा हा 3-4 लोकांना सोबत घेऊन बनवला जातो. त्यांच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार, रेडी ब्रदर्सच्या संकल्पना असतात. भाजपचा जाहीरनामा म्हणजे RSS चा जाहीरनामा असतो असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.